हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक अगेन. जे विद्यार्थी 19 जुलै आणि 19 जुलैनंतरचे एक्झाम्स दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट गुड न्यूज अशी आहे की काही कारणास्तव, म्हणजेच पावसाच्या अशा वातावरणामुळे, नेटवर्कच्या इश्यूमुळे काही विद्यार्थ्यांना एक्झामनंतर 24 तासानंतर ग्रीव्हन्स अप्लाय करता आला नाही त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला. तर त्यांच्यासाठी एक अशी गुड न्यूज आहे की जे विद्यार्थी 19 जुलै आणि 19 जुलैनंतर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले आहेत, स्पेशली जे थर्ड इयरचे बॅकलॉग असतील किंवा बीईचे बॅकलॉग सब्जेक्ट्स असतील अशा विद्यार्थ्यांसाठी, की या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी 29 आणि 30 जुलै या 2 दिवसांमध्ये ग्रीव्हन्स अप्लाय करण्याची पुन्हा संधी देत आहे. तर ही खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या SPS लॉगिनमध्ये जा. त्या ठिकाणी SPS लॉगिनमध्ये ज्या सब्जेक्टसाठी तुम्हाला ग्रीव्हन्स अप्लाय करायचं आहे त्या सब्जेक्टला, त्या सब्जेक्टची लिंक जी आहे ती या 2 दिवसांमध्ये ओपन असेल. त्या लिंकवरती जा, तुमचे जे काही ग्रीव्हन्स असतील, जे काही रिझन्स असतील, अप्लाय करा आणि ग्रीव्हन्स आपला सबमिट करा. आय थिंक ही खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे, ही खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे रिगार्डिंग ग्रीव्हन्स. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसहित. तोपर्यंत धन्यवाद.